नमस्कार आरोग्य संदेश या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स बऱ्याच व्यक्तींचा चेहरा गोरा आणि सुंदर असतो परंतु डोळ्याखाली काळसर वर्तुळांमुळे त्यांचे सौंदर्य आपोआप कमी होते अशी ही डोळ्याखाली कितीही प्रमाणात काळसर असणारी वर्तुळे अगदी सहजरित्या कसे नाही करावे यासाठीचा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत चला तर मग उपाय तत्पूर्वी जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा कारण नवीन नवीन व्हिडिओ रोज तुम्हाला घरबसल्या पाहता येतील तर फ्रेंड्स अशा या बहुगुणी घरगुती उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक काकडी ही काकडी आपल्याला पिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हिचा वापर आपल्याला आपल्या चेहऱ्यासाठी करायचा आहे तर ही काकडी आपल्याला या ठिकाणी किसून घ्यायची आहे या काकडीचा बारीक किस करून परत याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे हा काकडीचा फक्त रस आपल्याला या ठिकाणी एक चमच घ्यायचा आहे आता फ्रेंड्स यामध्ये आपल्याला दुसरा घटक ॲड करायचा आहे तो म्हणजे गुलाब पाणी फ्रेंड्स आपला चेहरा क्लीन स्वच्छ आणि साफ होण्यासाठी चेहऱ्याचा पोत सुधारण्यासाठी डोळ्याखालील काळसर वर्तुरे घालवण्यासाठी या गुलाब पाण्याचा उपयोग खूपच चांगल्या प्रकारे होतो असे हे गुलाब पाणी देखील एक चमच आपल्याला या उपायामध्ये घ्यायचे आहे आता फ्रेंड्स हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून कापसाच्या सहाय्याने हे मिश्रण आपल्याला आपल्या डोळ्यांवर रात्री झोपण्या अगोदर हळुवारपणे मसाज करत करत लावायचे आहे कमीत कमी हळुवारपणे पाच मिनिट हा मसाज आपल्याला आपल्या डोळ्यांवर करायचा आहे आणि त्यानंतर परत हे मिश्रण आपल्या डोळ्यांवर अशा प्रकारे लावून आपल्याला झोपायचे आहे सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा फक्त थंड पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे याबरोबरच दुपारी झोपताना देखील तुम्ही हा उपाय करू शकता याबरोबरच महत्त्वाचे म्हणजे अति जास्त प्रमाणात टी व्ही पाहणे मोबाईलचा वापर लॅपटॉप कॅम्प्युटर इत्यादीचा वापर देखील टाळावा आणि जास्तीत जास्त प्रमाणात झोप घ्यावी यामुळे देखील आपला चेहरा फ्रेश गोरा आणि टवटवी दिसण्यास नक्कीच मदत होते या काकडीचे गोल छोटे छोटे काप काढून हे काप शक्यतो ही काकडी फ्रीजमध्ये ठेवावी आणि अगदी थोड्याफार प्रमाणात थंड असताना ही काकडी आपल्या डोळ्यावर ठेवावी अशी दिवसभरात तीन वेळेस म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ नियमितपणे ठेवल्याने आपल्या डोळ्याखालील काळसर झालेली वर्तुळे अगदी सहजरित्या आणि कमी दिवसांमध्ये नाहीशी होणार आहेत अगदी सहज करता येणारा काहीही खर्च नसलेला हा घरगुती उपाय करा आणि डोळ्याखाली काळसर झालेला भागात तीन दिवसात नाहीसा करा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा